स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 8 ची स्कॉलरशिप परीक्षा पेपर क्रमांक 1 ज्याच्यामध्ये मराठी प्रथम भाषेचा अंतर्भाव आहे. आज आपण शुद्ध व अशुद्ध शब्द या घटकाचा अभ्यास करणार आहोत. या घटकावर आधारित एक प्रश्न नेहमी येतो. बघा, नाकातून स्पष्टपणे उच्चार होणाऱ्या अक्षरावर नेहमी अनुस्वार द्यावा. पुन्हा एकदा बघा, स्पष्टपणे उच्चार होणाऱ्या अक्षरावर नेहमी अनुस्वार द्यावा म्हणजेच गंमत शब्द बघा, ग या अक्षरावर अनुस्वार आहे कारण ग हे नाकातून उच्चारले गेलेलं अक्षर आहे. त्याचबरोबर अनेक शब्द आहेत की जे अनुस्वारयुक्त असतात आणि ते नेहमी नाकातून उच्चारले जातात आणि अशा पद्धतीने जेव्हा लेखन केलं जातं त्या शब्दांना शुद्ध म्हणतात. अंधार, कंकण, चंचल, पिंडी, तंतू, घंटा इत्यादी या सर्व शब्दांमध्ये अनुस्वार आहे. पुढचा बघा नियम, अनेकवचनी नामाच्या व अनेकवचनी सर्वनामांच्या सामान्य रूपावर देखील अनुस्वार द्यावा. पुन्हा एकदा बघा, मित्रांसाठी, लोकांकडे, त्यांनी, मुलींना इत्यादी शब्दांमध्ये आपल्याला अनेकवचनी असल्यामुळे त्यांच्या सामान्य रूपावर अनुस्वार दिसतो. त्याचबरोबर आदरार्थी अनेकवचनी नामांच्या सामान्य रूपावर सुद्धा अनुस्वार द्यावा. उदाहरणार्थ महात्मा गांधींनी, गुरुजींनी, काकांनी, संत ज्ञानेश्वरांनी. पुन्हा एकदा बघा, महात्मा गांधींनी, गुरुजींनी, काकांनी, संत ज्ञानेश्वरांनी यादी ई कारांत आणि ओ कारांत शब्दातील शेवटचे अक्षर नेहमी दीर्घ लिहावे. बघा, ही, ती, तू हे सगळे ई कारांत आणि ओ कारांत असणारे अक्षर आहेत. ते दीर्घच लिहिले जातात व्याकरणाच्या शुद्ध लेखन विषयक नियमानुसार. त्याचबरोबर अनेक शब्द आहेत बघा जे ई कारांत आणि ओ कारांत आहेत आणि ते कसे लिहिले जातात ते बघूयात आपण आपल्या या फळ्यावरती. बघा, ऋषी, अणु, मी, कवी इत्यादी हे ई कारांत आणि ओ कारांत शब्द दीर्घच लिहिलेले आहेत आणि तसेच लिहायचे आहेत. सामासिक शब्दातील पहिले पद ऋस्व व ई कारांत किंवा ऊ कारांत तत्सम शब्द असल्यास ते ह्रस्वांतच राहते. उदाहरणार्थ वधूवर, हरिनाम, लघुकथा इत्यादी ते जर दीर्घ असेल तर ते दीर्घच देखील राहतात. अकारांत शब्दातील उपांत्य ईकार किंवा उकार दीर्घ असतो आणि तो दीर्घच लिहावा लागतो. बघा, या ठिकाणी आपल्याला दिसेल वीट, तीर, तूप, घुस, बहीण, परीट, बुरुज, कापूस इत्यादी शब्दामध्ये जे काय शेवटचे अक्षरे ते दीर्घ लिहिलेले. शब्दातील अंत्य अक्षर दीर्घ असल्यास उपांत्य अक्षर बहुधानी कायमच ह्रस्व लिहिले जातात. उदाहरणार्थ दिवा, जुनी, किती, मुळा, महिना, वकिली इत्यादी शब्द बघा. तर आज आपण शुद्ध लेखन विषयक दोन प्रकारचे नियम बघितले. पहिला नियम होता तो अनुस्वाराचा आणि दुसरा नियम होता तो ह्रस्व आणि दीर्घ असणाऱ्या अक्षरांचा आणि त्याच्या अनुषंगाने असणाऱ्या नियमांचा. तर या नंतरच्या आपण पाठामध्ये आणखी पुढील सामान्य रूपावर आधारित जे काही नियम आहेत त्या नियमांचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी धन्यवाद.